नमस्कार मंडळी, जी मराठी वाहिनीवरील अस्मिता या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मयुरी वाघ। या मालिकेत तिने डिटेक्टिवची भूमिका साकारली होती। मयुरी वाघ हिचा जन्म मुंबईचाच आहे। 1 डिसेंबर 1988 रोजी तिचा जन्म झाला होता। तिचे माध्यमिक शिक्षण डोंबिवली येथेच झाले आणि कॉलेजचे आणि त्यापुढील शिक्षण मुंबईला झाले। मयुरी वाघ यांचे वडील BMC मध्ये काम करत होते। सध्या ते निवृत्त अधिकारी आहेत आणि त्यांची आई गृहिणी आहे। मयुरीने आपल्या करिअरची सुरुवात ETV मराठीवर या वळणावर या मालिकेतून केली। त्यानंतर तिने स्टार प्रवाहावरील अस्मिता, वचन दिले तू मला यासारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले। अस्मिता या मालिकेमुळेच तिला खरी प्रसिद्धी मिळाली। तर मंडळी, ही झाली मयुरी वाघ यांची कलाक्षेत्रातील कारकीर्द। अस्मिता मालिकेत काम करत असतानाच मयुरी वाघ हिचं पियुष रानडे यांच्याशी ओळख झाली। पियुष रानडे हे सुद्धा याच मालिकेत सहकलाकार म्हणून काम करत होते। याच सेटवर दोघांची मैत्री झाली। मैत्रीचे रूपांतर कालांतराने प्रेमात झाले। इतकेच नाही तर रसिक प्रेक्षकांना देखील ही जोडी इतकी आवडली की या जोडीने लग्न करावे असे मेसेज या दोघांना येऊ लागले। कालांतराने सोबत काम करता करता हे दोघे खरंच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नगाठ बांधली। मात्र हे लग्न फार काळ टिकले नाही। 1 वर्षातच दोघांनी घटस्फोट देखील घेतला। पियुष रानडे यांचे हे दुसरे लग्न आहे। पियुष रानडे यांनी सध्या 3रे लग्न केले आहे। मात्र मयुरी वाघ ही सिंगलच आहे। तर मंडळी, मयुरी वाघ ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का? शिवाय तिचा कोणता चित्रपट किंवा मालिका तुम्हाला जास्त आवडते? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।